कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। एकच ध्येय विद्यार्थी विकास, हे ध्येय समोर ठेवून दिवस रात्र विद्यार्थी विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून 2023-24 शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये केंद्रात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण व सन्मान सोहळा एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा श्रामपूर येथे मोठ्या उत्सवात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री भणगे बीई होते, तसेच पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आय एम विनरच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 1,35,000 विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता। या परीक्षेत शाळेची इयत्ता 3री विद्यार्थिनी कुमारी जान्हवी किरण निकम हिचा केंद्रात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या हस्ते तिचा व तिच्या पालकांचा सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला। यावेळी ध्येय अकॅडमीचे जिल्हा प्रमुख श्री अल्ताफ शेख यांच्या हस्ते शाळेच्या शिक्षिका श्रीमती महाशिकारे मॅडम, श्रीमती डांगे मॅडम, श्री गागरे सर यांना बेस्ट शिक्षक अवॉर्ड देऊन तर बेस्ट सेंटर अवॉर्ड शाळेचे मुख्याध्यापक श्री भणगे सर यांना देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे यात 2री 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। शाळेतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती साळुंकी मॅडम यांनी केले। अकॅडमी म्हणून ही एक नावाजलेली अकॅडमी आहे आणि त्यांनी आय एम विनर या नावाने प्रज्ञाशक परीक्षा सुरू केलेली आणि त्या परीक्षेला आपल्या शाळेतले बरेच विद्यार्थी बसलेले होते, इयत्ता 2री 3री आणि 4थीचे, आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे असं यश संपादन केलेलं होतं। प्रथमतः आपण तर त्या सगळे यश संपादन केलेल्या मुलांसाठी जोरात टाळ्या वाजवत सांगते। तर आभार श्री सोनवणे सर यांनी मानले। या परीक्षेसाठी ध्येय अकॅडमी महाराष्ट्राचे ऑनलाईन क्लास, ऑनलाईन टेस्ट, तसेच माननीय मुख्याध्यापक श्री भणगे सर व सर्व शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले। संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले।